रोजच्या दिनचर्येमध्ये काम करत असताना कामाचा इतका व्याप असतो, इतकं टेन्शन असतं, मग ह्या सर्वातून मार्ग कसे काढायचे, त्यासाठी एकच मार्ग मला असा वाटला की तो आहे अध्यात्म. आणि यशाच्या प्रगतीवर जाण्याकरिता ब्रह्मकुमारीचं मार्गदर्शन हे मला वेळोवेळी लाभी ठरलेलं आहे. ओम शांती. माझं नाव मिलिंद प्रल्हाद दहिवले आहे. मी प्रॉपर मूळ चंद्रपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बाबूपेठ नावाची एक झोपडपट्टी आहे, तिथं माझा जन्म झाला. आणि माणसांच्या मूलतत्वांसाठी, माणसांच्या हक्कांसाठी एक लढाई उभारायची आहे असं लहानपणापासूनच वाटायचं मला. कारण की ज्या वस्तीमध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या वस्तीमध्ये खूप सारे प्रश्न होते. आणि हे प्रश्न पाहता पाहता मला असं वाटलं की आता आपल्याला ह्या लोकांना मदत करण्याकरिता एक व्यासपीठ सुरू करायचं आहे. आणि मी ह्युमन राईट्स या क्षेत्रामध्ये येऊन एक स्वतःचं व्यासपीठ निर्माण केलं. मी 2010 माझं एक साप्ताहिक समाचारपत्र सुरू केलं, जे नागपूरवरून मी प्रकाशित करतो. माझ्या वृत्तपत्राचं नाव आहे केंद्रीय मानवाधिकार. मानवाधिकार हनन, महिला उत्पीडन, बालश्रम आणि भ्रष्टाचार अशा विषयांवर मी लिखाण करत गेलो. आणि हेच वृत्तपत्र कालांतराने मी 2014 दैनिक स्वरूपामध्ये आणलं. आणि आता माझे साप्ताहिक आणि दैनिक हे दोन्ही वृत्तपत्र नागपूरवरून प्रकाशित होतात. प्रामुख्याने ह्या वृत्तपत्रामध्ये बातम्या ह्या मानवी हक्काच्या आणि शासनाने, राज्य शासनाने, केंद्र शासनाने ज्या न्यायनिवाडे आणलेल्या आहेत, ज्या नवीन नवीन योजना आणलेल्या आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा ह्या वृत्तपत्राच्या माध्यमाचा उद्देश आहे. सोबतच याच नावाने आम्ही एक संघटन सुरू केलं 2010 केंद्रीय मानवाधिकार संघटन. हे आम्ही दिल्ली इथनं रजिस्टर्ड करून घेतलं. इंडियन पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1882 अंतर्गत हे संघटन काम करतं. आज भारतामध्ये जवळजवळ 3 लाख सदस्य मी 14 वर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये फिरूफिरू या संघटनेमध्ये सदस्य पदाधिकारी जोडलेले आहेत. आणि हे सर्व माणसांच्या हक्कांसाठी आणि कायद्यांची जाणकारी ही ग्रामीण स्तरापासून शहरी स्तरापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आमचे सर्व ह्युमन राईट व्हॉलंटियर्स याच्यामध्ये सक्रिय भूमिका घेऊन कार्य करत असतात. ब्रह्मकुमारीमध्ये मी सुरुवातीला पुणे येथील बाणेर या सेंटरमधून जुळलो. तिथे त्रिवेणी बहीण आहेत. या त्रिवेणी बहीण मला पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये मी गेलो होतो, तिथं मला भेटल्या होत्या. त्यानंतर त्यांना भेटल्यानंतर मला असं वाटलं की मी ह्या ताईंना आजच नाही भेटलो, भरपूर वर्षापासून त्यांना ओळखतो असं पहिल्या भेटीमध्येच मला असं वाटलं. त्यानंतर त्यांच्याशी बोलत गेलो, त्यांचे विचार पाहून घेतले. मग ताईंनी मला त्यांच्या सेंटरला बोलवलं. तिथे मी अध्यात्मासाठी त्यांच्यासोबत बसलो, काही वेळ मेडिटेशन केलं. आणि ते सर्व प्रेमळ, सोज्वळ आणि भावपूर्ण वातावरण बघून मला ह्या ब्रह्मकुमारीज सेंटरमध्ये वारंवार येण्याची इच्छा प्रकट झाली. आणि जेव्हा कधी मी पुण्याला जातो तर मी त्रिवेणी दीदींच्या सेंटरला हमेशा व्हिजिट देत असतो. माझं इतकं काम आहे, मला रोज सकाळ उठून मला आर्टिकल्स लिहावं लागतात, बातम्यांचं संकलन करावं लागतं. माझ्या हाताखाली जवळजवळ 100-150 पत्रकार ह्या नागपूरमध्ये काम करत असतात, आमच्या विदर्भात काम करत असतात. सोबतच दिल्लीच्या बातम्या असतात, राजस्थानच्या बातम्या असतात, कर्नाटकाच्या बातम्या असतात, पूर्ण वर्ल्डवाईज बातम्या माझ्याकडे येत असतात. ह्या बातम्यांचं संकलन करणे, याच्यासोबतच संघटनेचंसुद्धा असं काम असतं की भरपूर साऱ्या केसेस आमच्याकडे येत असतात. आमच्याकडे जवळजवळ 1000-1500 ॲडव्होकेटचा लॉ पॅनल काम करतो. प्रत्येक ॲडव्होकेटकडे ती केस रेफर करणे, सर्व लोकांना न्याय मिळावं आणि प्रत्येक व्यक्ती हा आपल्या हक्कापासून वंचित न व्हावा, त्यासाठी ही आमची संघटना हमेशा कार्य करत असते. आणि जो व्यक्ती आमच्याकडे येतो त्या व्यक्तीला न्यायदान मिळावं हे आमच्या संघटनेचं प्रथम कर्तव्य असते. आणि रोजच्या दिनचर्येमध्ये काम करत असताना कामाचा इतका व्याप असतो, इतकं टेन्शन असतं, मग ह्या सर्वातून मार्ग कसे काढायचे, त्यासाठी एकच मार्ग मला असा वाटला की तो आहे अध्यात्म. आणि ब्रह्मकुमारी सेंटरला आल्याच्या नंतर जवळजवळ रोजचे 1 तास सकाळी उठल्यानंतरचे, कधी दुपारला जर मला वेळ मिळाला तर ऑफिसमध्ये, रात्रोरात घरी करतोच. आणि रोज सकाळला 7:30-8:15 जी मुरली असते ऑनलाईन, ही मी TVवर बघत असतो. मिसिंग झालो तर मी त्या यूट्यूब चॅनलवरती बघत असतो. चांगले शब्द, चांगले उच्चार, चांगले मार्गदर्शन आणि चांगल्या सवयी जर आपल्याला कोणी सांगत असेल तर ते खूप कामाचं असतं. आज त्याची गरज नसेल पण उद्या त्या प्रत्येक शब्दाची आपल्याला गरज पडते. आज आपण बघतो प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे.
प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठला ना कुठला प्रॉब्लेम आहे. लोकांच्या समस्या इतक्या भरगच्च वाढलेल्या आहेत की रोज एक नवीन समस्या, एका मिनिटाला नवीन नवीन समस्या ह्या पैदा होतात. मग त्याच्यावर मात कशी काढायची, त्यासाठी आपल्याला स्वतःला जागरूक होणे खूप गरजेचं आहे. स्वतःतला मी शोधण्यापेक्षा, स्वतःतला अहंपण शोधण्यापेक्षा, आपण स्वतः काय आहोत आणि मी स्वतःला कसं बदलवणार आहोत, आणि आपण बदलल्याच्या नंतर आपण समाजाला किंवा आपल्या परिवाराला किंवा आपल्यासोबत चालणाऱ्या 10 लोकाला कसं परिवर्तित करू शकतो. आंतरराष्ट्रीय स्तरातल्या आणि जगातल्या सर्वात मोठ्या ब्रह्मकुमारीच्या हेड ऑफिसला येणं म्हणलं तर एक भाग्यच असतं. आणि माझं निमित्त असं झालं की अध्यात्मामध्ये आणि हजारो युवा युवतींचे प्रेरणास्त्रोत्र राजयोगिनी रतन मोहिनी दादी यांची आज 98 वर्ष वय आहे. मी जेव्हा सुरुवातीला या मुख्यालयामध्ये आलो तेव्हा मी दादींना स्टेजवर बघितलं. सावित्रीबाई फुले हा पुरस्कार 2023 दादींना द्यायसाठी मी इथं आलो, आणि येत असताना मी माझी पत्नी रीना दहिवले, माझी मुलगी रितिका दहिवले आणि माझे सहयोगी डॉक्टर सुरेश बेहरे, गोवा राज्याचे आमचे अध्यक्ष, यांच्यासोबत मी आज या संस्थानामध्ये आलो आणि दादींना भेटून, दादींना जो अवॉर्ड आमच्या संघटनेचा द्यायचा तो दिला, दादींशी संवाद साधला. आजही इतक्या वयामध्ये दादी आमच्याशी समोरासमोर भेटल्या, आमच्याशी बोलल्या, आमच्या गप्पा झाल्या दादींसोबत जवळजवळ 10-15 मिनटं. खूप प्रफुल्लित वाटलं आणि दादींपासून नवीन चेतना ऊर्जा ही मला हमेशा मिळत आली, आणि आजही ही नवीन चेतना ऊर्जा घेऊन मी परत माझ्या कामाला चाललेलो आहे. आणि यशाच्या प्रगतीवर जाण्याकरिता ब्रह्मकुमारीचं मार्गदर्शन हे मला वेळोवेळी लाभी ठरलेलं आहे. आणि मीच नाही, जगातल्या अशा भरपूर लोकांना ब्रह्मकुमारीचं मार्गदर्शन हे लाभी ठरलेलं आहे. एका घरामध्ये भाऊ, बहीण, आई, काका, आजी सर्व गुन्ह्यांनी राहतात आणि तिथेसुद्धा वाद होतात, पण ह्या जगातल्या इतक्या मोठ्या सेंटरमध्ये लाखो करोडो भाई बहीण असतात, त्यांचा कुठंच वाद दिसत नाही. या शांतीफुल वातावरणामध्ये ज्या गाड्या गुजरल्या आमच्या आजूबाजूने, तिथं आवाजसुद्धा आला नाही हॉर्नचा. इतके 10-12 हजार लोक कार्यक्रमात उपस्थित असताना कुठंच शोर शराबा काहीच नाही वाटला. आमच्याकडे लग्न असो, वाढदिवस असो, खूप आवाज असतो, खूप म्हणजे कानामध्ये कर्कश आवाज वाजतात, पण इथं 3 दिवस मी आहे, खूप शांत आणि खूप प्रफुल्लित मन माझं मला स्वतःला वाटतं. असं निष्ठेने आणि जिद्दीनं काम करायचं असेल तर अध्यात्म खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही बघत असाल, एक कुंभार एक मातीचं मळकं घडवतो, तर त्याचं पूर्ण लक्ष त्या मातीकडे असतो आणि त्या मातीच्या गोड्याला आकार देण्याकडे असतो. अशाच पद्धतीनं आपल्या जीवनाचं आपल्याला सोनं करायचं आहे, तर आपल्या जीवनाचं सोनं करण्याकरिता आपल्याला स्वतःलाच त्या सर्व गोष्टी आत्मसाहित कराव्या लागणार आहेत. या देशातील सर्व माझ्या बंधू भगिनी आणि सर्व युवा युवती वर्गांना असं आव्हान आहे की आपण अध्यात्माकडे आजच्या तारखेमध्ये वाढलं पाहिजे. रस्त्याने जात असताना आम्ही भरपूर मुलांना बसतो, पाणथळ्यावरती उभे असतात, मावा खातात, सिगरेट पितात, काही काही मुलं व्यसनाधीन झालेले आहेत, काही काही मुलं मोबाईलचे ॲडिक्ट झालेले आहेत, पण आपण व्यसन जर अभ्यासाचं लावलं, आपण व्यसन जर अध्यात्माचं लावलं, तर आपलं जीवन हे सफल होऊ शकते. त्यामुळे सर्व युवक आणि युवतींनी अध्यात्माकडे वळणं आजच्या जगामध्ये आणि आजच्या टाईमामध्ये खूपच गरजेचं आहे. जसं आपल्याला झोप महत्त्वाची आहे, जेवण महत्त्वाचं आहे, तसंच आपल्याला शांत जीवन, चित्त मन ठेवण्याकरिता एकाग्र ध्यान हे खूपच गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जिथं कुठं तुम्ही राहत असाल तिथे ब्रह्मकुमारीचं सेंटर असतं, तिथे बहिणी असतात, बीके भाई असतात, हे तुम्हाला मार्गदर्शन करतात. ते तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आपण चांगल्या गोष्टी आणि चांगल्या सवयी कशासोबत आत्मसात करायच्या त्याचं तुम्हाला ते ज्ञान देतात, मार्गदर्शन देतात, तुम्हाला तिथं पुस्तकं देतात. आणि तुम्ही जर त्यांच्या सान्निध्यामध्ये आले किंवा तुमच्या वेळातला थोडासा वेळ काढून तुम्ही जर सेंटरला व्हिजिट दिली, तिथं अध्यात्म जाऊन केला, तर खरंच तुम्हाला तुमचे उद्देश, तुमचे ध्येय आणि तुम्ही जे काही मनामध्ये घेऊन चालता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सफलतेपूर्वक मिळतील. आणि एकदा तरी हे विश्वातलं सर्वात मोठं स्वर्ग मला वाटतं हे ब्रह्मकुमारीचं माउंट आबूचं सेंटर, आंतरराष्ट्रीय सेंटर.
या सेंटरला एकदा तरी आपण खरंच आपल्या जवळपासच्या आसपासच्या सेंटरच्या माध्यमातून व्हिजिट द्यावी. इथं बघावं की किती गुणा गोविंदाने एक सख्याचे नातेसुद्धा राहत नाही, पण इथं बिके भाई बहीण असतात, इथे दादी असतात आणि इथं सहयोग आणि समर्पणच्या भावनेने इथं काम करतात. इतकी इथे बाबांची सेवा केली जाते, लाखो करोडो लोक इथं भेटी द्यायला येतात आणि इथलं वातावरण इतकं शांत आणि प्रफुल्लित आहे की तुम्हाला एका स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटेल आणि 100% तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या जीवनाचं सोनं होईल आणि तुम्ही चांगली नवीन प्रेरणा, चेतना आणि ऊर्जा घेऊन आपल्या कामामध्ये सहभागी व्हाल आणि प्रत्येक कामात तुम्ही सक्सेस व्हाल असं मला वाटतं. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा ओम शांती.